पुढची बातमी ही राजकीय क्षेत्रातली अत्यंत महत्त्वाची अपडेट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पुण्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आज पार पडणार आहे. शिवसंकल्प अभियानाला पुण्यातून सुरुवात होणार आहे. 3 ऑगस्टला उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करतील. जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार असं पोस्टर या दरम्यान पक्षाकडून जारी करण्यात आलंय. तर पुण्यामध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून. वैभव, उद्धव ठाकरेंची शिवसेनेमध्ये राज्यस्तरीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेकडनं हे संपूर्ण जे अधिवेशन आहे त्यामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे चर्चेला जाणार आहेत काय सांगाल? उद्धव ठाकरे पुण्यामध्ये जो मेळावा घेत आहेत किंवा जे अधिवेशन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून घेतलं जात आहे ते काहीसं अचंबित करणार आहे. याचं कारण गेले काही काळ शिवसेनेनं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं पुण्यावरती ज्या पद्धतीचं लक्ष केंद्रित केलंय, वसंत मोरे यांना शिवसेनेत प्रवेश देणं असू देत किंवा इथल्या विधानसभांच्या बाबतीमध्ये जी सतत अनरेस्ट दिसून येतोय, एकेकाळी इथं राष्ट्रवादीचं जे प्राबल्य होतं त्या सगळ्या परिसरामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची चाचपणी जी आहे ती सुरू आहे. कुठल्या विधानसभा पुण्यामध्ये आपल्याला घेता येतील किंवा जिंकता येतील, जागावाटपामध्ये मागता येतील याबाबत अत्यंत काटेकोर चर्चा जी आहे किंवा याचा विचार जो आहे तो स्थानिक शिवसेनेकडून सुरू होता. आणि त्याचबरोबर नव्यानं जे कार्यकर्ते शिवसेनेबरोबर जोडले जात आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन हे अधिवेशन जे आहे ते होणार आहे. 3 ऑगस्टला सकाळी 10 वाजता गणेश कला क्रीडा मंचला हे अधिवेशन होईल आणि त्याची टॅगलाईन जी ठेवण्यात आलेली आहे, जनतेला न्याय देणार आणि गद्दारांचा कडेलोट करणार, अशा स्वरूपाची टॅगलाईन घेऊन हा शिवसंकल्प चला जिंकूया मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत. जी, या संपूर्ण मेळाव्याकडे अधिवेशनाकडे आपलं लक्ष असणार आहे. अपडेट घेत राहणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.